तालुक्यातल्या वरवण हद्दीतील खडकवासला कालव्यावरील पूल धोकादायक झालाय. या भागातील शाळकरी मुलं महिला ग्रामस्थ जीव मुठीत धरून प्रवास करतायत. पूल अक्षरशः मोडकळीस आलेला आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय या ग्रामस्थांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी. दौंड तालुक्यातून जो खडकवासला कॅनल जातो, या कॅनलमध्ये जर आपण पाहिलं तर अशा जुने जे काही लोखंडी पद्धतीचे जे काही पूल आहेत ते पूल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर वरवण हद्दीमधील या ठिकाणी हा जो काही कॅनलवरचा पूल आहे या पुलाला अक्षरशः गंज पकडलाय आणि हा पूल वाकडा तिकडे होऊन त्या ठिकाणी जेथील येथील जे काही रहिवासी आहेत, रहिवासी ज्यावेळेस तिथून प्रवास करत असतात, खरं तर त्यांना एकदम असं भीतीदायक वातावरण या ठिकाणी तयार होतंय. कारण त्याचं म्हणजे ज्यावेळेस हे पूल वरून ते लोक प्रवास करतात त्यावेळेस तो पूल हलतोय असं येथील जे काही नागरिक आहेत ते सांगतात. या ठिकाणी जर हे पाठीमागं पाहिलं तर हे सर्व इथले ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. आता इथे काही महिला आहेत, त्या महिला आता कामावरून याच पुलावरून आल्यात. आपण त्यांच्याशी बोलत मला सांगा मावशी, तुम्ही आता इथून पुलावरून आलात, कामाला जाताय, भीती वाटते का? हो वाटते ना भीती. काय नेमकी भीती का वाटते? येताना जाताना पडायची भीती वाटते खूप. मुलं शाळेत जातात मुलं, आम्हाला पण जायला यायला भीती वाटते. मुलांना एकटं जाऊ देऊ वाटत नाही, सोडवायला जावं लागतं. परत दुसरी यायची जायची सोय पण नाही, एवढाच पूल आहे. इथे स्थानिक लोकांनी ज्यावेळेस माझ्यापाशी या समस्या मांडल्या, काल ज्यावेळेस मी इथं या येऊन या ब्रिज ची पाहणी केली, अतिशय बिकट परिस्थिती आहे. म्हणजे इथं माणसं येथील स्थानिक शेतकरी वर्ग आहे, लहान मुलं जातात, अजून शेतकरी इथून बऱ्याचशा गावांना अटॅच असणार हा रोड आहे वाड्यावस्तीची, पण प्रशासन का झोपलंय? आज 40 वर्ष झालं हा रोड ब्रिज परिस्थिती आहे. मग मी प्रशासनाला बी आवाहन करतो आणि इथे स्थानिक आमदाराला बी आवाहन करतो, येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर हा ब्रिज उभा राहिला नाही तर प्रशासनाला दौंड तालुक्याचा तर मी दौंड तालुक्यात फिरून देणार नाही आणि तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेस पक्षाने तर्फे मी देतो. याच्याकडे आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असतील, इथे खासदार असतील, आमदार असतील, हे कसं या लोकांच्याकडे प्रश्नाकडे पाहतात हे पाहणं गरजेचं आहे. विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.